नमस्कार एज्युकेशन प्लस वर आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता चौथी मराठीचा चौदावा पाठ मिठाचा शोध या पाठामध्ये माझी नोंदमध्ये माझ्या विद्यार्थिनीने जी काही नोंद केलेली आहे ती आज आपण पाहणार आहोत तर माझी नोंदमध्ये प्रथम तिने इथे वरती पाठाचं नाव लिहिलेलं आहे मिठाचा शोध पाठामध्ये पाठ सुरू शिकवत असताना जे काही शब्दार्थ आहेत अवघड शब्द आहेत त्याचे अर्थ तिने या ठिकाणी लिहिलेले आहेत शब्दार्थ बुंधा झाडाचे खोड शंका संशय झोंबणे चुरचुरणे अथांग अफाट युक्ती कल्पना आदिमानव पुराण काळातील माणूस खनिज जमिनीखाली असलेले द्रव्य निरीक्षण लक्षपूर्वक नीट पाहणे पाठामध्ये काही वाक्प्रचार आलेले आहेत ते वाक्प्रचार त्यांचा अर्थ व वाक्यात उपयोग या ठिकाणी लिहिलेला आहे वाक्प्रचार अंगाला झोंबणे अंगाला चुरचुरणे वाक्य माझ्या अंगाला जखम झाल्यामुळे समुद्राचे पाणी अंगाला झोंबू लागले दुसरं आश्चर्य वाटणे नवल वाटणे हरिण दगड चाटत आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले तिसरं कुतूहल वाटणे उत्सुकता निर्माण होणे वाक्य खो खोचा खेळ सुरू असताना कोण जिंकेल याचे मला कुतूहल वाटत होते चौथ निरीक्षण करणे नीट पाहणे वाक्य शाळेला रंगकाम करताना ते कसे रंग देत आहेत याचे मी निरीक्षण केले विरुद्धार्थी शब्द आधी नंतर लांब जवळ आळणी खारट आवड नावड आनंद दुःख बेचव रुचकर चविष्ट ओळखीची अनोळखी शंका खात्री समानार्थी शब्द समुद्र सागर पाणी जल लांब दूर झाड वृक्ष जंगल वन दिवस दिन पाठातील काही शब्दाचे एक वचनी व अनेक वचनी रूप पाहूया फळ फळे गोष्ट गोष्टी गुहा गुहा दगड दगड हरिण हरीन, हरिणे कंदमूळ कंदमुळे या पद्धतीने आपण इथे मिठाचा शोध या पाठावरील माझी नोंदमध्ये माझ्या विद्यार्थिनीने केलेली नोंद पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे यानंतर जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद